वर्ल्ड फेमस चितळे बंधूंची बाकरवडी। एंट्रीवरती पहिला ते सॅनिटाईज करणार आहेत पूर्ण कार, एस्पेशली द हँडल्स लाईक ॲट द सिक्युरिटी केबिन यू हॅव। वी जस्ट गोइंग टू बी थँक्यू गोइंग इन साइड द प्लांट अँड दॅट्स हाऊ द एंट्री इज। लेट्स पार्क। महाराष्ट्राला वर्ल्ड मॅपवरती आणणाऱ्यापैकी एक ही गोष्ट आहे ते म्हणजे चितळे बंधू, अँड आय विल नॉट बी रॉंग इन सेईंग दिस। जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला जर पुण्यातनं मुंबईतनं कोण येणारं असेल तर ते म्हणतात प्लीज तुम्ही चितळे बंधूची आम्हाला बाकरवडी, तर ऑफकोर्स बाकरवडी आणा आणि चितळे बंधू मिठाई। इट इज मेड अ मार्क ऑल ओव्हर द वर्ल्ड। हा फॅक्टरी प्रिमाइस आहे, आता आपण चाललोय आत। फॅक्टरीच्या आत जायला जे प्रिकॉशन्स आहेत ते घेणार आहोत। सॅनिटाइज युअर हँड्स फर्स्ट। ऑक्सिजन इज गुड, परत जवळ घे पाणी, थोडस हलवा। आला सोप, आता जवळ घ्या हात पाणी, हँड वॉश करा जवळ। नॉर्मल टेम्परेचर अंबाडा बांधलेला आहे मी आणि सुंदर बाकरवडीचा वास येतोय मला। इट इज सो टेम्प्टिंग। This is presenting in the new Chitale, a very old dear friend. And today we are going to be at the Chitale factory, Ranze. Oh, live bakarwadi is pure. Factory is now fresh bakarwadi. My memory with bakarwadi is UAE madhe, of course, when we were young. So, every zarn in India, we had a hit song. So, we had Kerala, Bengali, Gujarati, Punjabi. चितळे पण म्हणतायचं नाही पण चितळे बाकरवडी लाना, दिस वॉज लाईक अ मस्ट। चितळे हॅज डेफिनेटली मेड अ मार्क फॉर महाराष्ट्र ऑन द वर्ल्ड मॅप। महाराष्ट्र पुण्याला वर्ल्ड मॅप वरती आणणारी ही गोष्ट आहे। खूप सारं आहे आता बघण्यासाठी आणि आपण आता जाऊया। सर्वात पहिला आपण आता ग्राउंड फ्लोर ला राईट, फर्स्ट फ्लोर सफोकेशन ची पॉसिबिलिटी आहे बिकॉज देर आर स्टीमर्स एंड देर आर बॉयलर्स so and there are frying going on, त्याच्यामुळे हाय टेम्परेचर्स मध्ये इट इज व्हेरी रिस्की टू हॅव अ जाड मास्क, म्हणून आपण हा मास्क लावलेला आहे। आणि आता आपण घालणार आहोत ग्लव्स। आय फील फर्स्ट फ्लोर शेव चिवडा अँड बाकरवडी, लेट्स गो। शेव प्रोडक्शन हॉल, ओ वाव। बाकरवडीच्या मसाल्याला लागणारी ही शेव आहे, हे बेसन आहे, ती शेव बनवली जाते एवढ्या वाफा येतात ना, गरम हे उकळत तेल आहे।
सो हे तिकडनं वरनं पोहे टाकले त्यांनी आणि हे तळलेले पोहे बाहेर येऊन त्याचं डी ऑइलिंग केलं जातं, कारण की ते तेल ऑब्झॉर्ब करतात. त्याला रेग्युलराइज करण्याकरता हा डी ऑइलिंग कन्व्हेअर असतो, त्याच्यामधून हे पसरून हळू स्पीडनी जाऊन ऍक्च्युली पोहे बाहेर पडतात. पोहे खूप तेल पितात, त्याच्यामुळे ते डी ऑइल होऊन असे इथे कलेक्ट होत आहेत चिवड्यासाठी. रॉ चिवड्या करता हे रॉ मटेरियल स्पेशल चिवड्या वेईंग करून या मोठ्या मिक्सर्समध्ये टाकलं जातं की आपले बाकीचे पण इन्ग्रेडियंट्स दिसत आहेत आणि हा चिवडा इथे मिक्स होतोय यांच्याकडून आणि तो आपल्याला इथे रेडी झालेला. हा तयार झालेला चिवडा आहे. लुक ॲट दॅट. चिवड्याचं मशीन आणि शेवचं मशीन साईड साईडलाच आहे आणि आता लेट्स गेट बॅक. सो आता तळलेली शेव इथून बाहेर येते आणि कट होती इथे. कट होती हे नूडलचं मशीन आहे. हा कुलिंग एफिशियन्सी वाढवायला ते पसरवलं जातं मोठ्या वाईन बेल्ट वरती आणि गार करत करत तिकडे ते रूम टेम्परेचरला आणलं. स्पेस घेतल्यानंतर इट इज कूल अँड इट इज रेडी. इट इज कमिंग हियर आणि मग ती फिल होती. आता शेवा पण बघितली कशी बनते. सो बेसिकली यू नीड अ व्हेरी बिग मिक्सर आणि हा आहे बेसन मिक्सर. स्पायरल मिक्सर म्हणतात. हा स्पायरल नॉब आहे. हा जो ऍक्च्युली त्या डोला मिक्स करायचं काम करतो. त्याच्याबरोबर मी हे भांडं फिरत असतो. ओके. त्यामुळे काउंटरॅक्टिव्ह फोर्स मिळून तुम्ही जागेत लवकर मिळवलं तसं त्याला वेंटल मिक्सर म्हणतात. वेंटल मिक्सर. हा सो तो मैद्यासाठी भाकरवडीचा मैदा मिक्स करायचं काम. ओके. त्याला मैदा जास्त रिजिड असतो म्हणजे डबल नॉब. मैदा जास्त रिजिड असतो. राईट राईट राईट. बरोबर. डबल ब्लेड मिक्सर हे मैद्यासाठी लागतं. त्याचबरोबर हा बेसिकली बाकरवडीच्या आतला मसाला आहे. सो आता आपण सुरू करणार आहोत बाकरवडी मेकिंगला प्रोडक्शनला. हा आहे बाकरवडीला लागणारा मसाला. ह्याच्यात कोथिंबीर शेव आणि मसाला हिरवी मिरची आणि मसाला आमचा सिक्रेट मसाला जो मी डिक्लेअर नाही केला. सिक्रेट मसाला जो इंद्रने डिक्लेअर नाही केला. ही अशी आमची सिक्रेट मसाल्याची बॅग असते. ही बॅग आहे फॅक्टरीत बनवली जाते. ओके. रेसिपी प्रोटेक्ट केली. ओहो. शेव खूप ब्रिटल प्रॉडक्ट आहे. तर त्याच्यात जेव्हा तुम्ही खूप ॲजिटेशन जोरात गेलं तर शेव मोडू शकते आणि पाणी ऍब्झॉर्ब करू शकते. शेवेला क्रश न करता मिक्सिंग होणं करता हा वेंडल मिक्स हा मिक्सर लागतो. त्याला रिबन ब्लेंडर म्हणतात. त्याला रिबन ब्लेंडर म्हणतात आणि बाकरवडीमध्ये वापरला जातो. हा फार्मा इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. बाकरवडी प्रोडक्शन हॉल. वा वेंडल मिक्सर पाहिलाच त्याच्यात हा मळलेला मैदा असा असतो. मैदा घेऊन या एक्सक्लुडरमध्ये टाकला जातो. सो जर का पाहिलं तर ही बाकरवडीची लाईन ऑलमोस्ट 10 सेंटीमीटर टॉल आहे. हो. तर ती तिकडे जाईस्तोपर्यंत 0.9 mm लाईन. ओ माय गॉड. थोडं शीटिंग करण्याकरता चांगल्या क्वालिटीचा मैदा असणं आवश्यक आहे नाहीतर ती पोली फाटते. बरोबर. 0.9 mm ची शीट बनवण्यासाठी किती चांगल्या क्वालिटीचा मैदा लागत असेल जस्ट इमॅजिन. मग हा अजून पातळ होऊन बाकरवडीसाठी 0.9 mm ची ही मैद्याची शीट बनते. दिस इज सो फाईन. माय गुडनेस. आणि हे आहे हा मसाला सेक्शन आहे. जो आपण शेवेचा मसाला पाहिला तो इकडे टाकून बाकरवडीवरती ऍक्च्युली टाकला जातो. वरती ठेवला आहे. आणि अशी ही बाकरवडी रोल होऊन बाहेर निघाली आहे आणि इथे कट होतीये. आणि कट केल्यानंतर या आहेत आपल्या बाकरवड्या. वाव. आणि चालल्याच्या फ्रायर मध्ये 7 मिनिटं तळल्या जातात. तळून या गरम बाकरवड्या अशा बाहेर आलेल्या आहेत खुशखुशी. वाव. आता ह्या बेल्ट वरती फिरत आहेत कूलिंग साठी गोल गोल. दिस इज सो ब्रिलियंट.
फायनल स्टेप आहे, इथे सिलेक्शन होतं आहे बाकरवडीचं. इनकेस एखादी डिफेक्टिव्ह असेल तर ती रिजेक्ट होऊन इथे येते. जस्ट बिकॉज ऑफ मायन्यूट डिफेक्ट्स त्या रिजेक्ट होत आहे. अँड दिस इज हाऊ चितळे बंधू मेंटेन्स इट्स क्वालिटी अँड स्टँडर्ड अँड पीपल ऑलवेज ट्रस्ट देम सो मच. किती बाकरवड्या बनतात? साधारण 1000 किलो होती आहे. लुक एट दिस टॉल अमेझिंग सी ऑफ द बाकरवडी. ही बाकरवडी दोन सेपरेट मशीन्सना पॅक करू शकतो किंवा एकाच मशीनवरती पॅक करू शकतो. त्यामुळे ज्या प्लॅनिंग असेल त्या पद्धतीने त्याचं अलोकेशन केलं. आज दोन्ही एकत्र होऊन एकच पॅकिंग आमचं चालू आहे. ओके, त्यामुळे आपण आता वर्ण ही बाकरवडी ट्रान्सफर होऊन बेल्टवरती हे जे गोल गोल फिरत आहे स्पायरल स्ट्रक्चर हे फायनली ह्या बेल्टवरती त्या बाकरवड्या ज्या एक्सेप्टेड अप्रूव्ड बाकरवड्या आहेत ते ह्या स्ट्रक्चरमधनं अशा वरनं ट्रान्सपोर्ट होत आहे. आणि त्या ट्रान्सपोर्ट होत आहेत पॅकेजिंगसाठी. सो दिस इज द डिझाईन ऑफ द कंट्री. हा, हे सगळं सुद्धा आम्ही ऑटोमेटेड कंट्रोल करू शकतो. कोणालाही करायची गरज पडत नाही. एक बटन दाबलं की कन्व्हेअर पुढे मागे होऊ शकतो. हे अख्खं स्ट्रक्चर आहे. हे फॉलो करून बाकरवडी पॅक होते. विच इज दिस, तुम्ही बघितलं ते माणसं किती कमी दिसत आहेत कारण सगळं ऑटोमेटेड आहे. आणि कोविड सीनमध्ये इट इज सो सेफ कारण काय माणसं प्रोडक्टला हात लावतच नाही. टॉक्यू आहे कन्व्हेअरवरनं त्या स्ट्रक्चरवरनं ह्या अशा वरनं ट्रान्सपोर्ट होऊन येत आहे. आणि अशा बॅचेसमध्ये मल्टी हेअर वेअरवरती पडत आहे. अँटी पॅकेजिंग मेजर म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी इन हाऊस पॅक करतो आणि फॉर्म फिल आणि सील या ऍक्टिव्हिटी फॅक्टरीत होतात. त्यामुळे रोजचा पाऊस फॉर्मिंग होतो. पाऊस मध्ये बाकरवडी पडते, सील होते आणि बाहेर येऊन फुलं जातो. वेळेसकट सगळे टाइम स्टॅम्प आलेले असतात की किती वाजता पॅक झाले. त्याच्या पुढे तिथे मेटल चेकिंग होतं. मेटल डिटेक्शन झाल्यानंतर हे अशा बॉक्सेस मध्ये पॅक होऊन दे आर सेंट टू द वेअरहाऊस. आमची इन्व्हेंटरी टर्नअराउंड एक दिवसाची असते. आज बनवलेला प्रोडक्ट उद्या मार्केटमध्ये येतो. स्टॅक लाईक दिस द प्रोडक्शन इज फ्रेश. लिव्हिंग गॅलरी आहे. हां, नॉर्मली आम्ही कोणी व्हिजिटर्स आले तर त्यांना नेतो कारण हे सगळं घालून लोकांना क्लॉस्ट्रोफोबिक वाटतं. हो, आज ते स्पेशल दिल्या करता इकडे आणले. स्वीट, थँक यू. फिनिश्ड गुड स्टोर. जे काय प्रोडक्शन त्या दिवशीचं होतं ते या फिनिश गुड स्टोअर मध्ये स्टोअर केलं जातो. आणि या स्टोअर मधनं ते नेक्स्ट डे लागेल तसं वेअरहाऊसेस किंवा स्टोअर्स ना डायरेक्टली डिस्पॅच. त्यामुळे प्रत्येक रॅकला एक नंबरिंग असतं, त्याच्यात लिहिलेलं असतं की कुठे काय स्टोअर आहे, कुठे कसं आहे, त्याच्यामुळे आयडेंटिफाय करणं शक्य असतं. ही बाकरवाडी न्यूयॉर्कला चालली आहे. बाकरवाडी इज अ गुजराती प्रोडक्ट. करेक्ट. आणि आमच्याकडे एक गुजराती आचार्य होता ज्याने ती माझ्या आजोबांना रेसिपी दाखवली बॅक इन द 70s. आणि त्याचं महाराष्ट्रीयन वर्जन आम्ही तयार केलं आणि आता ग्लोबली बाकरवडी ही तशीच ओळखली जाते. गुजराती माणसांनी तुझ्या आजोबांना सांगितलेली रेसिपी आहे. हे बाकरवडीचे मेन इन्ग्रेडियंट तर आपण सगळे पाहिले. तेव्हा जेव्हा सुरुवात केली तेव्हा अशा बायका पोळपाळ लाटणं घेऊन बाकरवडीच्या पोळ्या लाटायच्या आणि हाताने एका दिवसात 300 किलो सुद्धा बाकरवडी करू शकायचो नाही. त्यामुळे कायमपूर्वी तुम्हाला तो बोर्ड दिसायचा की बाकरवडी संपली. मग ते ऑटोमेशन कसं करायचं या दृष्टीने 1988 मध्ये त्याच्यावर सुरुवात झाली. पहिल्यांदा फक्त पोळी बनवायचं एक मशीन आलं
मग ते फॉर्मिंग मशीन आलं, मग फ्रायर झाले, असे एक 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 स्टेप घेऊन ते पूर्ण आता एक तुम्हाला विकसित रूप जे आहे त्याचं तो दिसतो. एवढीचं श्रेय माझ्या वडिलांना. आज इंद्रनील 1000 किलो ची कपॅसिटी पर आवर. चितळे बंधू मिठाई कशी मॅन्युफॅक्चर होतीये हे आपण बघणार आहोत फुल प्रोसेस सकट. सो कीप वॉचिंग पार्ट 2. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल.